ठाणे जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने कल्याण बदलापूर वांगणी परिसरात खालच्या स्तरावर पाणी साचत असून साचत असलेल्या पाण्याला पाहून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात येते. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच धरण आतापर्यंत पूर्ण भरलेले नाहीये. धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नगरपालिका, महानगरपालिका, प्रशासन स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊनच धरणाचे दरवाजे उघडतात. त्याशिवाय दरवाजे उघडत नाही. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असा संदेश मुरबाडचे आमदार श्री किसन कथोरे साहेब यांनी नागरिकांना केलाय. पाण्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, परंतु अजूनही 4.5 मीटर त्याची उंची पाणी भरण्याची बाकी आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे दरवाजे उघडलेले नाहीत, उघडले जाणार नाहीत. 4.5 मीटर पाणी भरण्यासाठी खूप अवधी लागणार आहे. कुणीतरी अफवा करतात 12वे डॅमचे दरवाजे उघडले किंवा उघडणार आहेत. कोणत्याही प्रकारचा धोका तसा नाही आहे. कृपया नागरिकांनी गैरसमज करू नये किंवा गैरसमज पसरू नये, अफवांच्यावर विश्वास ठेवू नये असं मी आपल्याला सर्वांना सूचित करतो. आमदार किसन कथोरे, प्रतिनिधी हरियाणाचे, आधार न्यूज, मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.